आशिष शेलार आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्यामुळे तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? शेतकरी ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करतायत आणि काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावर गेले होते, शेतकऱ्यांच्या शेतावर गेले होते, सगळे नौटंकीबाज आहेत. यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली, यांचं सरकार असताना किती मदत झाली, हे कधी बांधावर गेले का, 7-12 कोरा करणार होता यांनी केला का, आणि त्यामुळे सगळे नौटंकीबाज एकत्र आलेले आहेत ज्यांना शेतकऱ्यांशी लेणं देणं नाही. 3 राज्यात आपला पराभव झाल्यावर काहीतरी मतं वाचावी यासाठी केलेला त्यांचा वायफळ प्रयत्न शेतकरी यांना बुलणार नाही. पण सरकार ढोंग करते असं ते म्हणतात. नाही नाही, लबाड लांडगं ढोंग करतं आणि हे लांडग्यांसारखे ढोंगी आहेत, एवढंच मी तुम्हाला सांगेन. संजय राऊतांनी पण टीका केली. तर आपण पाहतोय या ठिकाणी आशिष शेलार यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. लबाड लांडगं ढोंग करतंय अशी टीका त्यांनी या ठिकाणी केली. कॅमेरा पर्सन प्रेमसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.